मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत समाजशास्त्र इयत्ता बारावी हा विषय अभ्यासाला घेतला आहे पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाजाची ओळख यामधील प्रकरण क्रमांक सहावे शेवटचं प्रकरण आपण अभ्यासत आहोत भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणामध्ये एकूण सहा उपघटक आहेत त्यातील आपण पाचवा उपघटक अभ्यासणार आहोत घरगुती किंवा कौटुंबिक हिंसाचार यापूर्वीचे चार उपघटक आणि पाच प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता इतरही विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेले आहेत अकरावी आणि बारावीचे ते देखील तुम्ही पाहू शकता आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया प्रकरण क्रमांक सहामधील पाचवा उपघटक घरगुती हिंसा किंवा कौटुंबिक हिंसा याचं स्वरूप कारण परिणाम उपाय पाहूया आपण घरगुती हिंसा कुटुंबातील व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराला कौटुंबिक हिंसा असे म्हटले जाते म्हणजे कुटुंबातीलच व्यक्ती अशा प्रकारचे अत्याचार करतात हिंसा ही मानसिक भावनिक वाचिक वाचिक म्हणजे बोलण्याने आणि शारीरिक प्रकारच्या छळाच्या स्वरूपाची असते हिंसा फक्त मारणं शरीराला इतकंच अमर्यादित अर्थ नव्हे तर मानसिक पण असते भावनिक पण असते आणि वाचिक पण असते आणि शारीरिक अशा प्रकारे कौटुंबिक हिंसेचे हे प्रकार आहेत कौटुंबिक हिंसेमध्ये छळ करणारी आणि त्या छळाला बळी पडणारी अशा दोन व्यक्ती असतात म्हणजे एकजण छळ करतो आणि दुसरा छळ सहन करतो बहुतेक वेळी कौटुंबिक हिंसेच्या प्रसंगाची नोंद होत नाही कारण ही बाब कारण ही बाब वैयक्तिक आहे असे समजले जाते उदाहरणार्थ आपल्या शेजारच्या कुटुंबामध्ये जर वादविवाद होत असतील आणि आपण डोकावलं किंवा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर ते लोक काय म्हणतील आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आमचा वैयक्तिक मामला आहे तुमचं कारण नाही इथे हस्तक्षेप करण्याचा आणि पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये असे प्रसंग घडण्यामध्ये काही विपरीत आहे असे मानले जात नाही म्हणजे भारतामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे त्यामुळे तिथे जर अन्याय अत्याचार होत असेल तर असे प्रसंग होतच असत असं मानलं जातं काही वेगळं नाही हे लक्षात घ्यायला हवे की कौटुंबिक हिंसेला बळी पडणारी व्यक्ती कुटुंबातील कोणीही असू शकते म्हणजे कुटुंबातली कोणती पण व्यक्ती असू शकते कौटुंबिक हिंसेमध्ये लहान मोठे स्त्री पुरुष तृतीयपंथी असे कसलेच भेद उरत नाहीत कोणावरही अन्याय होऊ शकतो मग स्त्रिया असतील पुरुष असतील किंवा तृतीयपंथी असतील किंवा लहान मोठे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मुलंय असू शकतात अशा प्रकारे कौटुंबिक हिंसा त्यांच्यावर होऊ शकते आता या कौटुंबिक हिंसेची कारणे आपण पाहूया एक पितृसत्ताक पद्धत की पुरुषांच्या नावाने कुटुंब चालतं भारतीय समाज हा मुख्यतः पितृसत्ताक आहे याचा अर्थ आपल्या समाजात पुरुष आणि इतर यांच्यामध्ये सत्तेचा असमतोल आहे म्हणजे स्त्रिया दुय्यम आहेत पुरुषांना प्रथम स्थान समाजातील स्त्रियांना हळूहळू प्रतिष्ठा मिळत आहे परंतु तृतीयपंथी व्यक्ती आणि लहान वयाची मुले यांचा दर्जा मात्र अजूनही दुय्यम आहे स्त्रियांचं दुय्यम स्थान हळूहळू कमी होत आहे किंवा त्यांना प्रतिष्ठा मिळू लागली आहे पण तृतीयपंथी की जे स्त्री पण नाही पुरुष पण नाही अशा व्यक्ती आणि लहान वयाची मुलं यांचं स्थान मात्र कुटुंबामध्ये समाजामध्ये दुय्यम आहे पितृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषाचा अधिकार गृहित धरलेला असतो की पुरुषाचा अधिकार कुटुंब प्रमुख म्हणून त्याला मानलं जातं हे पण कौटुंबिक हिंसेचं कारण दुसरं कारण पाहूया असुरक्षितता एका जोडीदाराच्या विशेषतः पुरुषाच्या मनातील असुरक्षितता दुसऱ्या जोडीदाराविषयीचा संशय बळावणे म्हणजे पुरुषाने स्त्रीबद्दल किंवा पत्नीबद्दल संशय घेणे अहंकार दुखावला जाणे अधिकाराला आव्हान दिल्याची भावना निर्माण होते एखाद्या स्त्रीने पतीचं ऐकलं नाही काय सांगितलेलं तर त्याला आव्हान दिलेलं आहे असं त्याला वाटतंच तो नेहमीच संशय घेतो दुसऱ्याच्या निष्ठेविषयी शंका वाटणे अशी विविध रूपे धारण करते म्हणजे अशा प्रकारे असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे अन्याय अत्याचार केला जातो कौटुंबिक हिंसेला जन्म देण्यासाठी अशी कारणे पुरेशी असतात यातूनही स्त्रीवर अनेक वेळेला अत्याचार होतात असुरक्षतेची भावना तिसर कारण आहे नाते संबंधातील दुरावा जोडप्याचे वैवाहिक नाते किंवा घरातील इतरांचे परस्परांशी असलेले नाते यांच्यात बिघाड निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात म्हणजे कुटुंबामध्ये लोकांचे एकमेकांशी संबंध बिघडतात त्याची कारणं पाहू त्यामध्ये एकमेकांविषयी असुरक्षतेची भावना संशय वयातील किंवा पिढीतील अंतर मुलगा आणि वडिलांचे वाद असणं ते एका पिढीतलं अंतर सांस्कृतिक अंतर आणि एकमेकांशी न पटणे म्हणजे स्वभाव जुळत नाही विचार जुळत नाही अशा गोष्टींचा समावेश असतो त्यातून तिरकस बोलणे एकमेकांना टोमणे मारणं परस्परांविषयीच्या तक्रारी करणं नावे ठेवणं अपमानकारक शब्दांचा वापर आणि शारीरिक इजा करणे यासारख्या गोष्टींची सुरुवात होते नातेसंबंधात दुरावा आला अशा प्रकारच्या गोष्टी घडू लागतात पुढचं कारण आहे चौथं परंपरा आणि धार्मिक दृष्टिकोन कुटुंबसंस्था संस्था धर्म या बाबतीत असलेल्या परंपरावादी धारणांमुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांना स्त्रियांपेक्षा प्राधान्य दिले जाते पुरुषांना प्राधान्य आहे स्त्रियांना नाही मग ती धर्मरूढी परंपरा पालन करण्याची जबाबदारी स्त्रियांवर येते अशा परिस्थितीत लिंगभेदावर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेत व्यक्तीवर लहानपणापासूनच लिंग वय अनुभव अधिकार यानुसार असलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे संस्कार केले जातात म्हणजे मुलीला वेगळं संस्कार मुलाला वेगळे संस्कार अशा प्रकारे सामाजिक धर्मरूढी परंपरांचं पालन केलं जातं त्यामुळे कुटुंबातील हिंसा बिनविरोध स्वीकारली जाते त्यामुळे असंच असतं परंपरेने आलेलं आहे त्याचा स्वीकार केला जातो आणि मग अन्याय अत्याचार छळ वाढत जातो पाच लैंगिक वर्तणुकीसंबंधीचे पारंपरिक संकेत लैंगिक वर्तणूक आणि स्त्री पुरुषांच्या पठडीबद्ध कौटुंबिक भूमिकांच्या बाबतीतील संकेतांच्या विरोधी वर्तनाचा पारंपरिक पितृप्रधान कुटुंबामध्ये विरोध केला जातो घरातील तरुण पिढीतील मुलामुलींवर त्यांच्या वयात येण्यापासून ते प्रौढ होण्यापर्यंतच्या वर्षामध्ये त्यांच्यावर घरातील वडीलधाऱ्यांकडून कडक निर्बंध लादले जातात विशेषत मुलींवर कडक निर्बंध लाभ लादले जातात आणि पारंपरिक अशा प्रकारचे संकेत त्यांनी पालन करावे अशी अपेक्षा असते केवळ मुलींच्याच बाबतीत नव्हे तर कुटुंबात कोणी किन्नर म्हणजे उभयलिंगी किंवा तृतीयपंथी व्यक्ती किंवा लैंगिक वर्तणुकीच्या संकेतांच्या विरोधी वर्तन करणारे कोणी असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीतही भेदभाव केला जातो अशा प्रकारे या आ, किन्नर लोकांना किंवा तृतीयपंथी लोकांनासुद्धा खूप अन्यायाला छळाला सामोरं जावं लागतं मानवी वर्तनाला दोन भिन्न आणि विरोधी लिंगभाव साच्यामध्ये सामाजिकीकरणाद्वारे बसवण्याच्या प्रयत्नाला भिन्नलिंगी वर्तनमानक असे म्हटले जाते या भिन्न विरोधी वर्गांमधून अपेक्षित सामाजिक वर्तन म्हणजे पुरुषार्थ व स्त्रीत्व स्त्रीत्व आणि पुरुषार्थ हे दोन वर्ग किंवा दोन भिन्न लिंग लिंगभाव आहेत भिन्न लैंगिकता ही एक सामाजिक बांधणी आहे आणि बऱ्याचदा त्याचा संबंध विषम लैंगिकतेशी जोडला जातो आणि ही सामाजिक बांधणी आहे यात जर कोणी बसत नसेल तर त्याला छळ अपरिहार्य आहे सहावं कारण आहे दुर्बलता कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या व्यक्ती सहसा दुर्बल असतात त्यामध्ये तरुण तरुण मुले स्त्रिया दिव्यांग व्यक्ती म्हणजे अपंग व्यक्ती वृद्ध व्यक्ती आणि आश्रित आश्रित म्हणजे जे कामावत नाहीत पण त्या कुटुंबामध्ये राहतात त्यांचा समावेश असतो आर्थिक परावलंबित्व सत्तेचा अभाव यामुळे या, या व्यक्ती सततच्या शोषणाच्या जाळ्यात अडकतात त्यांचं सततचं शोषण होत राहतं लहान मुलांवर आणि वृद्ध व्यक्तींवर अत्याचार होण्याची उदाहरणे अनेकदा पाहायला मिळतात हे पण तुम्ही आसपास समाजामध्ये उदाहरणं पाहिलेलं असेल की वृद्ध आणि लहान मुलांवर अन्याय अत्याचार होतात आता पाहूया या कौटुंबिक किंवा घरगुती हिंसेचे परिणाम काय होतात ते क्रमांक एक मानसिक आघात कौटुंबिक हिंसेचे मानसिक आणि भावनिक हिंसेमुळे होणारे आघात प्रत्यक्ष हिंसेच्या प्रसंगानंतरही दीर्घकाळ टिकतात शारीरिक अत्याचार किंवा अन्याय असेल आघात असेल तर तो विसरला जाऊ शकतो मानसिक आणि भावनिक मात्र खूप दीर्घकाळ तो आघात मनावर असतो त्या व्यक्तीच्या कौटुंबिक हिंसेला बळी पडलेल्या व्यक्तींना समुपदेशनाची तीव्र गरज असते डॉक्टरची मदत घ्यावी लागते मग त्यांचं मन स्थिर होण्यासाठी प्रसंगी त्यांना मानसोपचारही घ्यावे लागतात कौटुंबिक हिंसेचा गंभीर परिणाम पीडित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतं त्या पीडित व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडतं त्याच्यावर अन्याय झाल्यामुळे दोन अपूर्णतेची भावना कौटुंबिक हिंसेने पीडित असलेल्या व्यक्तींमधली स्वतःची ध्येये आणि आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता हरवून जाते त्याची क्षमता कमी होते त्यांच्या ठाई नैराश्य निराशावाद नकारात्मकता आणि इतरांबद्दलचा विश्वासाचा अभाव निर्माण होतो ती व्यक्ती निराशावादी बनते त्यातून अपुरेपणाची भावना घेऊन जगणाऱ्या व्यक्ती तयार होतात अपूर्णतेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते तिसरा परिणाम आरोग्यावर प्रतिकूल परिणाम मनोशारीरिक अस्वस्थता म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा मानसिक आघाताचा शरीरावर व मनावर परिणाम होतो मनावर परिणाम झाला की शरीरावर होतो शरीरावर झाला की मनावर होतो असा ताणतणाव त्याचा वाढू लागतो उदाहरण पाहू आपण नकळत अंथरूण ओले करण्याची सवय लहान मुलांना असते ती अनपेक्षित भावनातिरेक महिलांमधील मासिक पाळीची अनियमितता ज्येष्ठांमधील नैराश्य इत्यादी बाबी आरोग्याला प्रतिकूल अशा ठरतात चौथा परिणाम पाहूया हिंसक प्रवृत्ती हिंसक वातावरणात मोठ्या झालेल्या मुलांना हिंसा स्वाभाविक वाटते कारण बालपणापासून त्यांनी जे पाहिलंय ते योग्य वाटतं त्यांना उदाहरणार्थ अशी मुले वयात येतात तेव्हा ते जोडीदाराला किंवा पत्नीला शारीरिक इजा करणे त्यांना गैरवाटत नाही किंवा काही स्त्रियांना पतीची हिंसक कृत्ये गैरवाटत नाहीत किंबहुना पतीचा अत्याचार निमूटपणे सहन केला पाहिजे असे त्यांना वाटत राहते म्हणजे हिंसक प्रवृत्तीसुद्धा त्या सहन करतात हे असंच असतं म्हणून पाचवा परिणाम आहे व्यक्तिगत उत्पादकता कमी होते प्रॉडक्टिव्हिटी कमी होते व्यक्तीची काम करण्याची क्षमता शारीरिक आणि मानसिकरित्या दुर्बल असलेली अनेक लहान मुले असतात अशा मुलांना प्रौढपणे त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास साधता येत नाही पर्यायाने त्यांच्यातील उत्पादन क्षमता कमी होते बालपणापासूनच ती दुर्बल असतात त्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता कमी होते आता पाहूया आपण कौटुंबिक किंवा घरगुती हिंसेवर उपाय काय करता येतील कौटुंबिक हिंसेवर कोणताही झटपट उपाय नाही ही महत्त्वाची बाब उपाय नाही आहे तरीही काही उपाय यो योजता येऊ शकतात जसे की आता पहिला उपाय जागृती निर्माण करणे जोपर्यंत कौटुंबिक हिंसेच्या प्रसंगांची माहिती बाहेरच्यांना होता कामा नये अशी धारणा समाजात आहे तोपर्यंत तिला स्वाभाविकतेचे स्वरूप दिले जाईल म्हणजे लोक आपल्या कुटुंबातल्या ज्या समस्या किंवा हिंसेचे प्रकार आहेत ते बाहेरच्यानं समजू देत नाहीत त्यामुळे हे स्वाभाविकता आहे असं समजलं जातं त्यामुळे एकविसाव्या शतकातील सुसंस्कृत समाजात कौटुंबिक हिंसेला मान्यता मिळणार नाही ना यासंबंधीची जागृती निर्माण करायला हवी म्हणजे कुटुंबात जर अशा प्रकारची हिंसा होत असेल तर ती समाजात समजली पाहिजे म्हणजे त्याला उपाययोजना करता येईल लोकांनी जागृती निर्माण केली पाहिजे इतरांसाठी विघातक अशी विचारधारा किंवा पुरुषी सामर्थ्याच्या साचेबद्ध प्रतिमा बदलायला हव्यात हे समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांवर विश्वास ठेवणाऱ्या मनोवृत्तीला आणि वास्तववादी विचारांना प्रोत्साहन दिल्याने होऊ शकते म्हणजे समाजातले लोक समानतेचं तत्व सामाजिक न्यायाचं तत्व पालन करणारे असतील तर अशा प्रकारे वास्तववादी विचारांना प्रोत्साहन मिळू शकतं दुसरा उपाय व्यक्तिमत्व विकास दुर्बल समजल्या जाणाऱ्या व्यक्तींनी स्वतःमधील शक्ती आणि क्षमतांचा अधिकाधिक विकास साधून स्वतःच स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे गरजेचे आहे म्हणजे व्यक्तिमत्व बहुश्रुत असं व्यक्तिमत्व झालं पाहिजे त्यासाठी त्यांना स्व मदत गट की समाजातील मदत करणारे लोक असतात गट असतात नंतर स्वयंसेवी संस्था समवयस्क मित्र समाजसेवक अशा विविध ठिकाणाहून मदत मिळवता येते त्यांना जर मदत मिळाली तर या समस्या दूर होऊ शकतात तिसरा उपाय प्रसारमाध्यमांची भूमिका प्रसारमाध्यमे कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात जनजागृती आणि लोकांमध्ये या समस्येबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्याचे काम करू शकतात मग जी लिखिका लिखित आणि मौखिक साधने आहेत प्रसारमाध्यमांची त्यांच्या सहाय्याने या समस्येबद्दल समाजात जागृती निर्माण करता येऊ शकते लोकांच्यामध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याचं काम ते करू शकतात लोकांमधील समस्य या समस्येबद्दलचे अज्ञान दूर करण्यासाठी ज्यांनी या समस्येवर मात करण्यात यश मिळवले आहे अशांच्या जीवनकहाण्यांवर आधारित कार्यक्रमांची मदत घेता येईल की कौटुंबिक हिंसेवर ज्यांनी मात केलेली आहे किंवा त्यावर उपाय शोधलेला आहे अशांनी यश मिळवलेलं आहे अशा, अशा व्यक्तींच्या जीवन कहाण्या या प्रसारमाध्यमाच्या मार्फत समाजासमोर मांडता येतील चौथा उपाय बिगर सरकारी सेवाभावी संस्थांचे से कार्य म्हणजे सरकारी नाही ज्या सरकारी नाही आहेत अशा संस्था जे समाजाच्या सेवेसाठी आहेत त्यांनी कार्य करायचं बिगर सरकारी संस्था कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात महत्वाचे काम करू शकतात मदतीची गरज असणाऱ्या स्त्रिया मुले अपंग व्यक्ती तृतीयपंथी पुरुष मुले आणि वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी काम करणाऱ्या अनेक बिगर सरकारी सेवाभावी संस्था आहेत यांच्यासाठी काम करणारे खूप स संस्था आहेत अशा संस्थांना कायदेशीर सल्ला देणाऱ्या संस्था आणि पोलीस विभागाचे पाठबळ मिळते म्हणजे इथे कायदेशीर सल्ला पण मिळतो आणि पोलीस संरक्षणसुद्धा मिळतं अशा दोन्हींच्या सहकार्याने कौटुंबिक हिंसेला बळी पडलेल्या पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यास मदत होते मग त्या पीडित व्यक्तीला इथे न्याय मिळवू शकतो सेवाभावी संस्था हे काम करू शकतात पाचवा उपाय आहे कायद्याची भूमिका कायदा स्वबळावर समाजामध्ये बदल घडवून आणू शकत नाही म्हणजे कायदा केला आहे म्हणजे बदल होणे होईलच असं सांगता येत नाही हुंडाबंदीचा कायदा आहे तरीही तो हुंडा दिला घेतला जातो परंतु कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदींमुळे गरजूंना व्यासपीठ मिळते पण ज्यांना गरज आहे ते न्याय मागू शकतात उदाहरणार्थ भारतीय पिनल कोडमधील कलम तीनशे सत्याहत्तर रद्द केल्यामुळे एल जी बी टी या सदराखाली येणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर संरक्षण मिळाले की या कायद्यामुळे तीनशे सत्याहत्तर कलम रद्द केल्यामुळे जे तृतीयपंथी आहेत त्यांच्यासाठी हा कायदा केलेला आहे त्यांना संरक्षण मिळालं या कायद्यामुळे कुटुंबातील इतर लैंगिकता असणाऱ्या सदस्यांचे सबलीकरण होताना दिसते कायद्याने त्यांना संरक्षण मिळालेलं आहे सहा उप सहा उपाय आहे पोलिसांची भूमिका कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांमध्ये कौटुंबिक हिंसेविषयी संवेदनशीलता असण्याची आवश्यकता आहे बऱ्याचदा पोलिसांमध्ये याविषयी जागरूकता नसते अशा प्रकारचे प्रसंग हाताळताना पोलिसांकडून सांगितले जाते की हा घरगुती विषय आहे व तो कुटुंबातच सोडवावा अशा प्रकारचं पोलिसच सांगतात अशा प्रकारची मानसिकता बदलण्याची गरज आहे म्हणजे पोलिसांची ही मानसिकता बदलायची आणि पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळवून देता येईल अशी मानसिकता त्यांची निर्माण झाली पाहिजे ही पोलिसांची अनास्था बदलण्याची गरज आहे आज स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या अशा प्रकारच्या हिंसाचाराचे प्रसंग हाताळण्यासाठी महिला पोलिसांची नियुक्ती विशेष करून करण्यात आलेली आहे मग महिलांवरील जे अत्याचार होतात त्यावर ते प्रसंग हाताळण्यासाठी महिला पोलिसांची नेमणूक करण्यात येते आता इथे कृती क्रमांक चार तुम्हाला करण्यासाठी दिलेली आहे बेल माहिती शोधा गुगलवर ही माहिती शोधा बेल बजाओ आंदोलन या माहितीवर आधारित छोटी नाटिका वर्गामध्ये सादर करा छोटी नाटिका वर्गामध्ये इथं सादर करायला तुम्हाला कृती दिलेली आहे आता आपण पाहूया कौटुंबिक हिंसाचार अभ्यासलाय मग आपण त्याची प्रगती तपासू आपल्याला काही प्रश्न दिलेले स्वतःच स्वतःची परीक्षा घ्यायची बेलबजाव आंदोलन या सामाजिक मोहिमेसंदर्भात एक अशा सामाजिक मोहिमांची उप उपयोगिता स्पष्ट करा की काय उपयोगिता आहे त्याची दोन अशा मोहिमांचा प्रसार होण्यासाठी व त्या वृद्धिंगत होण्यासाठी काय आवश्यक आहे म्हणजे या मोहिमा वाढण्यासाठी काय करता येईल तीन अशा मोहिमा महानगरांमध्ये यशस्वी ठरतील का याबद्दल तुमचे मत स्पष्ट करा की मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या बेलबजाव मोहीम यशस्वी ठरेल का याचं तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल अभ्यासासाठी शुभेच्छा